राजा राणीची गजोडी या मालिकेच्या आजच्या भागात नक्की काय घडणार आहे चला बघूयात. तू कुसुमावती देवींशी तिला बोलताना बघितलं तेव्हापासूनच ही ऑड वागायला लागली ना. म्हणजे मी बघितलं त्यांना, आई साहेब एकदम नॉर्मल बोलत होते तिच्याशी, अजिबात रागवल्या वगैरे नव्हत्या. कुसुमावती देवी त्या संजू, मला ना 200,000% खात्री कुसुमावती देवीने मधल्या मध्ये काहीतरी जादूची कांडी फिरवली. तुम्ही ना आई साहेबांच्या बाबतीत दरवेळेस असे खार खाऊन असता बघा, मला अजिबात आवडत नाहीये. एक मिनिट संजू, मला ज्याची खात्री ना तेच मी बोललो. बर जाऊ दे, तो विषय सोड, तू एक काम कर. काय? मोनीला जाऊन डायरेक्ट भेटू. हा आणि काय, तो सोक्षमोक्ष लावायचाच. फौजदार पण आव. फौजदार आहो, ह्या असल्या गोष्टींमध्ये ना तुमची स्पेशालिटी आहे बघा. आपलं कसं असतं, एकदम धडमधूम आलं मनात केलं दमत असल्या टाइप्स मध्ये. हा मग तेच करायचंय. हा विषय लय सेन्सिटिव्ह आहे बघा. सुजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि फक्त सुजाचा नाही, मोनीच्या पण आयुष्याचा प्रश्न आहे. ह्या वेळेला सुजाच्या बाबतीत काही चुकीचं नाही घडू शकत बघा. मला तेवढा कॉन्फिडन्सच नाहीये फौजदार. तुम्ही जर आंबे गावात असताना तर गोष्टी लय वेगळ्या असल्या असत्या. अग म्हणजे इच्छा माझी पण आहे, पण नाही शक्य का आता? म्हणजे कालव्याची मीटिंग आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन द्यायचंय मला, त्याची तयारी, त्यात हे असं नाही शक्य. हा ते पण महत्वाचंच आहे मन, पण हे पण तर महत्वाचंच आहे की हो, तेव्हा सगळ्यात गुत्तडा होऊन बसलाय. हे बघ, नको काळजी करूस. तुला सुजाची किती काळजी आहे मला चांगलं माहिती आहे. आणि मोना आणि अपर्णा यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे. हे बघ, मोनाला सगळ्यात जास्त ओळखणारी व्यक्ती असतो. माझ्यापेक्षा तू हे प्रकरण उत्तमरित्या हँडल करू शकतेस, तेव्हा आता मागे हटायचं. सरळ पानबुंद्याला जा, मोनाला भेट, दे धडक बेधडक. What a coincidence. अहो जेवढे वारंवार आपण एकमेकांना भेटतोय तेवढं ठरवूनही कोणी एकमेकांना भेटू शकत नाही. दुनिया गोल आहे ह्यावर विश्वास बसायला लागलाय माझा. हो ना मिस्टर खैरे?